मनोज जरंगे पाटलांचं उपोषण सध्या चर्चेमध्ये आहे आणि नेमकं त्याच काळात म्हणजे हे उपोषण सुरू झालं हे आंदोलन सुरू झालं इंडिया आघाडीची बैठक संपल्याच्यानंतर सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी तिकडे धाव घेतली हे सगळं प्रकरण चालू असतानाच महाराष्ट्रामध्ये नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांच्या किमान पन्नास आत्महत्या आहेत याच काळातली त्याच्याकडं कोणीही लक्ष दिलेलं नाही आणि ह्या उपोषणाकडे मात्र आवर्जून लक्ष दिलं जाते माध्यमाचं सगळं तिकडं फोकस राहिलेलं आहे माझ्या असं लक्षात आलं त्याच्यामुळं हे शीर्षक आम्ही जे दिलेलं आहे की शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्याच्यापेक्षा उपोषणच करावं म्हणजे हे ज्या पद्धतीनं हे सगळे विषय असे चर्चेत घेतले जातात की ते एरवी पाच लाखाच्या वरती देशभरात शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि तो जो मूळ प्रश्न आहे तो सोडवायला आजही सरकार तयार नाही अगदी आता सुद्धा कांद्याच्या संदर्भात प्रॉब्लेम झाला गव्हाच्या जा संदर्भात झाला सोयाबीनच्या बाबतीत झाला कापसाच्या बाबतीत झाला सुद्धा त्याच पद्धतीनं तशाच धोरणाने म्हणजे सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण हेच सरकारचं धोरण हे परत परत शेतकऱ्याला अनुभवायला येतं आहे आणि तो आत्मसमर्पण करतो आहे पाच लाखाच्या पुढे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात पण तिकडे लक्ष जात नाही किंवा तो प्रश्न महत्वाचा वाटत नाही त्याच्या नेमकं उलट तुलनेनं अतिशय दुय्यम आणि किरकोळ असलेला आरक्षणाचा मुद्दा त्याच मराठा समाजाचा ज्या मराठ्या समा मराठा समाजासाठी शेतीचा प्रश्न अतिशय शे निक बिकट असा आहे गळ्यापर्यंत आलेलं आहे सगळं त्याच मराठा समाजातल्या बहुतांश शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याच मराठा समाजातल्या मुलांचा त्या शेतकऱ्याच्या मुलाचीच समस्या तयार झालेली आहे त्या सगळ्या शेतीच्या आर्थिक शोषणामुळे पण तिकडं बाजूला ठेवून तिकडं लक्ष न देता म्हणजे मुलाला भूक लागलेली असताना त्याला खुळखोळा दाखवावा काहीतरी दुसरंच गाजर दाखवावं जे मिळणार नाही त्याचं लक्ष तिकडं करावं पण त्याचं प्रत्यक्ष भुकेचा जो विषय आहे तो मात्र बाजूला ठेवावा आणि दुसरी एक वाईट गोष्ट जी घडलेली आहे की ती म्हणजे अशा पद्धतीनं व्यवस्थेला वेटीत धरणारे जे लोक आहेत मी फक्त केवळ मनोज जरंगेपाठला पुरतं बोलतोय असं नाही त्यांचं उपोषण तर आत्ताच आहे तुम्ही आधीच आठवून पहा म्हणून मी तुम्हाला दोन तीन ठळक उदाहरणं सांगतो नंबर एक शाहीनबागचं आंदोलन शंभर दिवस दिल्लीचे रस्ते अडवून ह्या सगळ्या वरिष्ठ महिला ज्येष्ठ अशा म्हाताऱ्या बायका सगळ्या दाद्या त्यांना पुढं करण्यात आलेलं होतं काय विषय होता, का होता? ज्या सी ए आणि एन आर सीच्या बाबतीमध्ये काहीही संबंध नाही भारतीय कुठल्याच नागरिकाचा आणि त्याच्यावरून मुस्लिमांच्या संदर्भामध्ये कसं तुम्ही द्वेषपूर्ण काहीतरी करताय असं फक्त कल्पनेतला विषय समोर आणला आणि सगळ्याच्या सगळ्या व्यवस्थेला शंभर दिवस ह्या बायकांना पुढं करून वेटीत धरण्यात आलं कोरोनाचं निमित्त झालं म्हणून चोवीस मार्चला ते आंदोलन गुंडाळण्यात आलं अन्यथा ते अजूनही चाललं असतं म्हणजे ज्यांच्याकडं कुठलाही महत्वाचा मुद्दा नाही त्याचा प्रत्यक्ष देशातल्या नागरिकाचा देश हिताशी किंवा एकूण समाज हिताशी काहीही संबंध नाही असा कुठलाही किरकोळ फालतू मुद्दा उचलायचा आणि व्यवस्थेला दोषी धरायचं ह्याच्या पाठीमागं फंडिंग करणाऱ्या ज्या बाकीच्या व्यवस्था आहेत ते सगळे म्हणजे अगदी सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्याला कशा पद्धतीनं पाठिंबा देतो की वकील पाठवायचे चर्चा करायच्या की जो मुद्दाच नाही किंवा एरवी समजा तुम्हाला एखादं आंदोलन करायचं असेल मोर्चा काढायचा असेल अगदी उपोषण जरी करायचं तरी जागा परवानगी सगळ्या गोष्टीतून जावं लागतं पण हे सगळं बाजूला ठेवून आडमुटपणे त्या बायका रस्त्यावरती बसतात आणि शंभर दिवस हे उपोषण चालतं आंदोलन चालतं दुसरं सगळ्यात मोठं गाजलेलं होतं ते कृषी आंदोलन म्हणजे ज्या आत्ता पाच लाखपेक्षा जास्त भारतातल्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या मूळ मागणीच्या विरोधात कारण की त्यांना बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे आहे तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे आहे शेतीविरोधी कायदे बरखास्त होईल असं पाहिजे नेमकं असे तीन कायदे आणल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये जे आंदोलन झालं ते एक तब्बल एक दोन नवे शंभर दिवस नाही तीनशे पासष्ट दिवस एक वर्षभर चाललं लक्षात घ्या तुम्ही ह्याला पाठिंबा देणारे कोण लोक आहेत आता या जरंगे पाटलांच्या निमित्ताने मी हा मुद्दा समोर उपस्थित करतो की ह्यांनी कोणी परवानगी काढलेली नाहीये शाहीन बागचं आंदोलन असो किंवा कृषी आंदोलन झालेलं असो दिल्लीमध्ये आडमुटपणे हे सगळे दिल्लीचे रस्ते आडून बसले एक वर्षभर रस्ते आडून बसले सरकारला शेवटी कायदे मागे घ्यावे लागले त्यांचा काय राजकीय हेतू होता स्वार्थ होता ते बाजूला ठेवा व्यवस्थेला वेठीस धरणारे असे काही घटक निर्माण झालेले आहेत त्याच्यापुढे सगळे झुकतात सार्वभौम अशा संसदेने मंजूर केलेले कायदे हजार पाचशे लोक रस्त्यावरती आडमुटपणे बसतात आणि लगेच ते कायदे मागे जातात वर्षभरा ज्याच्यामध्ये मग निवडणुका संसद या सगळ्या गोष्टी पाहिजेतच कशासाठी आता ही उपोषण करताना जरंगे पाटलं असं म्हणतात ते काय मला माहीत नाही तीन दिवसामध्ये जी आर निघाला पाहिजे म्हणजे जर व्यवस्था अशी एखाद्या दुसऱ्या उलट समजा दुसरा कोणी असं बसला म्हणलं की नाही नाही हे आरक्षण नाही झालं पाहिजे कारण की त्याच्यामुळे ओबीसीच्या चा ह्याच्यावरती पाय येतो किंवा बाकीचं तर तुम्ही काय करणार आहात प्रत्येक जण असा आपल्या आपल्या मागणीसाठी आडमुटपणे रस्त्यावरती बसणार असेल व्यवस्थेला वेठीच धरणार असेल आणि ऐकणार नसेल तर त्याच्या वेळी प्रशासन नावाच्या यंत्रणेना करायचं काय तिसरं आंदोलन मी तुम्हाला सांगतो म्हणजे शाहीनबागचं एक आंदोलन कृषी आंदोलन दुसरं तिसरं आंदोलन की हे सगळे दिल्लीला लाल किल्ल्यावरती आडमुटपणे घुसून तो झेंडा तिरंगा काढून त्या ठिकाणी खालसा पंतचा झेंडा फडकवला गे गेलेला होता हे सगळे जे खालिस्तानवादी होते ते त्या दिल्ली दंग्यामध्ये होते एक ट्रॅक्टर उलटल्यामुळे एक शेतकरी मृत्यूमुखी पडला तर ह्या राजदीप सरदेसासारख्या लिब्रांडू पत्रकारांनी पोलिसांच्या गोळीबारात शेतकरी मेला असं सा सांगितलं किंवा पोलिसांच्या लाठी आल्या शेतकरी मेला असं सा सांगितलं नंतर त्यांना ते ट्विट डिलीट करावं लागलं माफी मागवं लागली पुढची गोष्ट आहे म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या वैध मार्गाने जे काय चालू आहे कित्येक वर्षांपासून चालू आहे एखादं आंदोलन उभं राहतं मी शेतकरी आंदोलनाचं शेतकरी संघटनेचं तुम्हाला उदाहरण देतो एकोणीसशे ऐंशी पासून आजपर्यंत म्हणजे चौतीस वर्ष चौवेचाळीस वर्ष हे आंदोलन चालू आहे वैचारिक मांडणी केलेली वैध मार्गानं मोर्चे काढलेले आहेत सरकारकडे अधिकृतरित्या शरद जोशी समितीचे दोन अहवाल आहेत विश्वनाथ प्रताप सिंगांच्या काळातले आणि अटल बिहार यांच्या काळातले हे सगळं असताना केवळ आडमुटपणे कोणीतरी रस्त्यावरून बसतं आणि ते काहीतरी मन मागणी करतात की लगेच शासन दम त्याच्यापुढे नमतं आणि कायदे मागे घेतं आताही मराठा आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला सर्वोच्च न्यायालयानं हे आरक्षण सपशेल फेटाळलेलं आहे साडेपाचशे पानाचा निकाल दिलेला आहे इतकं सगळं असताना सुद्धा त्यांना ओबीसीमध्ये टाका ओबीसीमध्ये टाकून ओबीसीचं आरक्षण द्या त्याची मर्यादा वाढून घ्या त्यांना कुणबी म्हणा वाटेल ते सगळ्यात तडजोडी करायच्या अवैध पद्धतीनं करायच्या हे मी जबाबदारी न वाक्य वापरतो आहे आणि ह्याला पाठिंबा देणारे जे घटक आहेत मनोज जरांगे पाटलांसारखे उपोषण करणारे त्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्धी दिली जाते मी तुम्हाला परत एक अगदी वैयक्तिक उदाहरण सांगतो वैध मार्गाने परवानगी काढून आंदोलन वगैरे केलं नाही म्हणजे आम्ही एक इथल्या अगदी संभाजी छत्रपती संभाजीनगरमधला एक रस्ता दुरुस्त होत नाही म्हणून तो रस्ता अडवला दुसऱ्या दिवशी तुम्ही हे करण्यासाठी परवानगी का नाही घेतली म्हणून आमच्यावरती गुन्हे दाखल झाले आणि जामीन नाकारला म्हणून तुरुंगात पाठवा लागलो ही तत्परता केवळ परवानगी घेतली नाही म्हणून लोकहिताचाच मुद्दा होता तो जो रस्ता आहे वर्षानुवर्ष खराब झालेला होता किंवा स एकूणच छत्रपती संभाजीनगरमधले रस्ते कसे खराब आहेत हा तो विषय होता याच्यामध्ये कुठंच काही वैयक्तिक नव्हतं कुठंच काही अवैध नव्हतं सर्वसामान्य जनतेच्या हिताचं होतं पण केवळ मुद्द्यावरती बोट म्हणजे सरकारी कामकाज कसं का असतं नियम कलम क त्या पद्धतीनं तुम्ही परवानगीच कशी घेतली नाही म्हणून गुन्हे दाखल केले जामीन नाही म्हणून तुरुंगावाद पाठवावं लागलं मी ते तुरुंगवाद स्वीकारलं ती गोष्ट वेगळी मग आता मी असं विचारू इच्छितो शाहीनबागचं आंदोलन त्याच्यानंतर दिल्ली दंगे त्याच्यानंतर कृषी आंदोलन आणि आता हे जरंगे पाटलांचं आंदोलन ह्याच्यामध्ये परवानगी कुणीच घेतलेली नाही तरीही त्यांच्यावरती गुन्हे तर दाखल सोडाच उलट त्यांचे कौतुक चाललेले आहेत माध्यमातून ह्याच्यातून संदेश काय मिळतो म्हणून मग मी ते शीर्षक वापरलेलं आहे शेतकऱ्यांनी आत्महत्या करायच्या कशासाठी शेतकऱ्यांनीच नाही माझं आता असं म्हणणं झालेलं आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमच्या ज्या काही मागण्या असतील काहीच करायचं नाही उठायचं कुठेही रस्त्यावर जाऊन कुठल्याही ठिकाणी जाऊन उपोषण करायला बसायचं परवानगी घ्यायची नाही मी परत जाणीवपूर्वक सांगतो परवानगी घेतली की तुम्ही अडकता तुम्हाला नियम लागू पडतात काहीच करायचं नाही ज्या आडमूट पद्धतीने आपल्याकडे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणे इतर सर्वसामान्य माणसांना वेठीस धरणे दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावरती घाला घालणे ह्याला आता मान्यता मिळत चाललेली आहे कृषी आंदोलन असो शाहीनबाग असो दिल्ली दंगे असो आणि आता हे जरंगे पाटलाचं आंदोलन असो मराठा आंदोलन असो सगळ्यांनी असं ठरवलेलं आहे की कायदा फिदा गेला चुलीत नियम गेले चुलीत आम्हाला वाटते ना आरक्षण मिळालं पाहिजे मिळालं पाहिजे घटनेच्या चौकटीमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही हे सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या निकालामध्ये स्पष्टपणे सांगून दिल्याच्या नंतरसुद्धा म्हणजे कसं चाललंय माहिती आहे का की कि तुम्ही किती समित्या नेमा किती अहवाल नेमा आमच्या अनुकूल जोपर्यंत येत नाही तुम्ही आम्ही परत परत नवी नवीन नवीन आयोग स्थापन करणार आणि त्याचे अहवाल याची वाटपात बसणार खत्री आयोग झाला बापट आयोग झाला देशमुख आयोग झाला सगळे आणि आता गायकवाडा आहे कुठलाही आयोग असो जोपर्यंत तो असं म्हणत नाही की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे मग तो आयोग न्यायालयात दाखल होणार आणि प्रत्यक्ष आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत चालतच राहणार आणि आरक्षण कसं भेटायला पाहिजे जे पन्नास टक्केची मर्यादा ओलांडल्याच्या सुद्धा ते आम्हाला काही माहीत नाही तमिळनाडूमध्ये कशी आहे तमिळनाडूमधली जी काही चूक झालेली आहे हे स्वतः सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केलेलं आहे पण ते नाही सांगणार मागच्या सरन्यायाधीशांनी त्यांच्यासमोर हा जो खटला चालू असताना खडसावलेलं होतं की कोणीही तामिळनाडूचं उदाहरण द्यायचं नाही कारण की तो पण निकाल आम्ही परीक्षणासाठी घेतलेला आहे म्हणून म्हणजे एक असे न नवीन व्यवस्था निर्माण झालेली आहे की आपण काहीच करायचं का नाही आपल्या मनात आलं रस्त्यावरती उतरायचं आणि उपोषणाला बसायचं तुमची मागणी कशी का असे ना बरोबर पत्रकार धावत येतात बरोबर नेते धावत येतात बरोबर त्याच्या भोवती राजकारण फिरायला जातं फिरत राहतं शांतपणे आपण आपल्या घरी बसून आत्महत्या केली तर कोणी कुत्र विचारायला तयार नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतलं घडलेलं आहे या उपोषणावरचं ही वसंतवाणी राजकीय खेळ ज्या भवती रंगे पाटील जरंगे चर्चेमध्ये राजकीय ज्यांचे चाले कुपोषण त्यांना उपोषण संधी वाटे काका धाव घेती करुणा तातडी कुठे करू काळी शोध घेती देवेंद्रचा म्हणे राजीनामा मागू आटी शर्थी लागू करू आयशा मराठा नेत्यांना करुनिया पुढे भाजपदे धडे मवी आला उलटता बाजी शेपूट घालती बोटे हे मोडती कडकडा कांत म्हणे जाणा दोधारी तलवार जातीचे हत्यार घातकते ज्या पद्धतीने जातीचं हत्यार अगदी मंडल आयोगामध्ये वापरलं गेलेलं होतं आणि आता मराठा आरक्षण असो जाट आरक्षण असो गुजर आरक्षण असो पटेल आरक्षण असो सगळ्या शेतकरी जातींच्या आरक्षणाचा मुद्दा ठरवून ठरवून तापवला जात आहे मोठा केला जातो कारण आमचा आरोपच आहे की मूळ जो शेतीचा प्रश्न आहे मूळ जो शेतमालाचा प्रश्न आहे त्याला पूर्णपणे बाजूला सारायचा आहे सरकार कुठलंही असो त्याला शेतमालाला भाव द्यायचा नाही आहे आणि त्याचं दुखणं लक्षात येऊ नये म्हणून हे जे काही गाजर दाखवलं जात आहे आरक्षणाचं ते त्याच नेमक्या शेतकरी वर्गाच्या समोर आणि फक्त महाराष्ट्रापुरतं नाही संपूर्ण भारतातल्या शेतकरी जमातींच्या समोर आरक्षणाचे असे गाजरं दाखवली जातात कारण की मूळ प्रश्न शेतमालाच्या भावाचा आहे आणि त्याच्यासाठी म्हणजे जरंगे पाटलांनी शेतमालाच्या भावासाठी उपोषण नाही केलं आम्ही सगळ्या शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की चुकूनही आत्महत्या करू नका त्याच्यापेक्षा उपोषण करा तुम्ही उपोषण केलं की बाकीचे तुमच्याकडे लक्ष देतात इथेच थांबूयात धन्यवाद